तर आदित्य ठाकरेंनी सिनेट मतदारांना पत्र लिहिलंय, तुमची मतं आम्हाला आशीर्वाद म्हणून नक्की द्या असं पत्र आदित्य ठाकरे यांनी पाठवलेलं आहे. तर भावी पिढ्यांसाठी योग्य निर्णय घेण्याची आदित्य ठाकरे यांनी विनंती केली आहे. दरम्यान 22 सप्टेंबर रोजी सिनेट निवडणूक पार पडणार आहे. निवडणुकीत ठाकरेंची युवासेना आणि एबीव्हीपीची थेट लढत होणार आहे.